ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मतदारसंघाचा पंचनामा या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांची भेट घेतली, त्यांच्या विकासकामांचा आढावा घेतला, सामाजिक बांधिलकी जपणारी कामं त्यांनी केली आहेत असं सांगितलं जात आहे आणि त्याचं प्रत्यक्ष माहिती देखील आमदार राम कदम यांनी दिली. आता जनता जनार्दन मायबाप त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊयात. ये तो देवदर्शन की यात्रा की है और देवदर्शन की यात्रा की है और थोड़ा मोड़ काम चल रहा है. कौन से ऐसे दो काम बताइए जो उन्होंने करने चाहिए थे और उनकी उन्होंने नहीं किए. उनको जो एक जो सरोदय के इधर जो बड़ा ब्रिज होता है क्रॉसिंग का, वो काम होना चाहिए, वो अभी तक हुआ नहीं. अभी तकलीफें तो बहुत है, पानी की तकलीफ है, गटर की तकलीफ है, सड़क की तकलीफ है, वो तकलीफ अभी दूर हो जानी चाहिए. वो आप कितने मार्क दोगे 10 में से विधायक को? तो विधायक में 10 में से 7. विकासाची कामं साहेब त्यांनी केलेलीच नाही. विकासाची कामं म्हटलं तर देवदर्शन किंवा लहान मुलांना अमानुष दाखवणं की बाबा तुम्ही आईवडिलांच्या पाया पडा, म्हणजे आम्ही हे करतो ते करतो, तुम्हाला चॉकलेट देणार, तुम्हाला हेलिकॉप्टरमधून फिरवणार, तुम्हाला सलमान खानला भेटायला जाणार, हे त्यांची म्हणजे ही कामं सध्या चालू आहेत. त्यांनी 2009 जेव्हा विधानसभेच्या जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा त्यांनी समाजा म्हणजे जनतेला वचन दिलेलं की जो LBS मार्ग आहे तिकडनं जर बाई जर डिलेवरीला घरातून जर निघाली एखादी तर रिक्षेमधून जाता जाता डिलेवरी होत होती, अशी अवस्था त्या रस्त्याची होती. आणि त्यांनी सगळ्यांना भावनिक यांनी घेतलं की मी माझ्या माय महिलींसाठी हा रस्ता LBS मार्ग जो सरोदेचा आहे तो फुल ट्रॅफिकने जाम असतो, तो मी पहिल्यांदा सुधारणार. आणि आता 5 जवळजवळ संपण्यातच आली आहे. ह्यांनी निदान ते काय काम केलं, पुढे केलं की नाही केलं, का फक्त वचनं दिली ते माहिती नाही. आणि कामं म्हणजे त्यांनी ना पाण्याची समस्या सोडवली आहे ना कुठली समस्या सोडवली आहे, कुठलंही एकही काम त्यांनी केलेलं नाही आहे. मार्क द्यायला आमदारांना 10 10 0. 10 किती मार्क द्याल? 10 9 मार्क मिळतील. 9 मार्क कशाबद्दल? त्यांची कामं चांगली आहेत. कामं चांगली आहेत, सांगा 2 कामं कोणती. लोकांना काशीला घेऊन गेले, दुसऱ्याही तर आम्हाला बसायला बेंच बनवून दिले. कामं काय केलीत अशी टॉयलेटची वगैरे अशी थोडीफार कामं केलीत, हां, पण जे कामं पाहिजे ते नाही केली ना. कोपर पश्चिमला पाण्याच्या समस्या आहेत, 5 आश्वासनं देतात की तुमच्या पाण्याच्या समस्या दूर करू, पण अजून पाणी समस्या उलट्या वाढत गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर रोडचे कामं बरीच आदोरी आहेत गल्ली बोळात, त्याच्यानंतर प्रत्येक झोपडपट्टीत टॉयलेटची कामं केलेली नाहीत. हे बाकीचे जे करण्यापेक्षा यात्रा वगैरे हे जर माय भगिनींना टॉयलेट बनवून दिले, माय भगिनींना पाण्याचे प्रश्न सोडवले, हे रस्ते सोडवले, ट्रॉफिक कमी केली, तर याचंच मी म्हणे खरं पुण्य असेल. 10 मार्क मिळतील माझ्याकडनं असं अंदाजे, कारण बरीच कामं त्यांनी जे प्रॉमिस केली बरीच कामं केलेली नाहीत. बघा अजून केले, भरपूर कामं केले त्यांनी, चांगली कामं. कोणती 2 कामं सांगा? 2 कामं म्हणजे आमच्या इथे केलेले आहेत, बटवाडीमध्ये केलेले आहेत, भरपूर ठिकाणी केलेले आहेत. या तो अभी खैर रोड लाईट कम आहे और मेट्रो ब्रिज के नीचे अगर रहेगा तो रोड लाइट होना चाहिए. ये विधायक जो है अभी के, उनको आप 10 में से कितने मार्क दोगे? उनमें 6 मार्क. घाटकोपर विधानसभा जी है पश्चिम, ही डोंगरपट्टा है, इथे पाण्याचे प्रश्न आहेत, पायवाट आहेत, मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या अजून पूर्णपणे झालेल्या नाही, म्हणजे किती जरी फंड आणला तरी तो कमी पडतो. आताचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी जी कामं करायला पाहिजे होती विकास कामं, ती कुठे दिसतच नाही. आमचे कैलासवासी शांताराम चव्हाणांनी जी कामं झालेली आहेत त्या कामाच्या पुढे कुठे प्रगतीच दिसत नाही आहे. नसीम खान म्हणून जे आमदार होते ते एक पर्टिक्युलर एका जाती समाजासाठी त्यांनी जी कामं झाली ती झाली, पण आज जो पूर्ण डोंगरपट्टा वर्षानगरपासून ते भटवाडीपर्यंत असलप्यापर्यंत ह्या डोंगरपट्ट्यामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत, पायवाटा आहे, संडासचे प्रश्न आहेत, म्हणजे एवढे रस्त्यांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न अजून स्थानिक लेवलला जे सोडवायला पाहिजे होते आमदारांनी ते सोडवलेलेच नाही. LBSचा प्रश्न आहे, ट्राफिकचा, हे मोठे प्रश्न आहेत. हे प्रश्न पाण्याच्या टाक्या ज्या बनवायला पाहिजे होत्या, लोकवस्ती वाढलेली आहे, पण त्याही बनल्या गेलेल्या नाही. आमदार ज्यावेळी निवडून आले त्यावेळी ते बोलले होते की जसं बारामती डेव्हलप केलं शरद पवारनी, त्याच्यापेक्षाही सुंदर मी घाटकोर पश्चिम ही विधानसभा माझी करणार आणि ती महाराष्ट्राच्या म्हणजे स्वतः शरद पवारांना इथे बघायला यावं लागेल असं मी सुंदर करणार. मग त्या पद्धतीने काय झालं? ज्येष्ठ नागरिक ह्या हिशोबाने बघायला गेलं तर ज्या हिशोबाने विधेयकाने ज्या हिशोबाने जे कामं केले पाहिजेत त्या हिशोबाने ती कामं झालेले नाही आहेत. इथे जायला पायवाट वगैरे ह्या हिशोबाने ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होत्या त्या योग्य ते प्रकारे झालेल्या नाही आहेत. इथून घाटकोपर स्टेशनला जायचं असेल तर कमीत कमी 1 तास 1.5 तास कधीकधी आमचा वाया जातो. बस असू दे, रिक्षा असू दे, एवढी ट्रॅफिक जाम होते सगळ्या चारी बाजूने. कैलासवासी आमदार शांताराम चव्हाण
यांच्या काळामध्ये जे पाईपलाईन वगैरे जे टाकलेले आहेत ते आता त्याच्यामध्ये एवढा मोठा गन चढलेला आहे की जे पाणी पूर्वी ज्या प्रेशरने यायचं तो प्रेशर राहिलेला नाही आहे. आमदार साहेब जे तीर्थयात्रा वगैरे करतायत किंवा जे लोकांना ज्या गोष्टी मोफत वगैरे देतात तेच जर पैसे आमदारांनी जर जमा केले आणि जर का हे विधायक कार्य जर हे पाईपलाईनचं केलं किंवा वरती एखादी मोठी टाकी पाण्याची बांधून जर पाणी सगळ्यांना मुबलक असं मिळालं तर एक विधायक कार्य त्याला म्हणता येईल. विकास कामं अशी काहीच केलेली नाही त्यांनी. हे जे आजकाल चालवलेलं आहे शिर्डीला तीर्थयात्रा नेणे, काशीला नेणे, लोकांना पालीथाण्याला नेणे, ते धार्मिक बाबतीत तेवढंच करतात. बाकी कुठलं त्यांचं असं विधायक काम नाही की जेणेकरून आपण त्याच्यावर बोट दाखवून सांगू शकतो की बाबा त्यांनी हे आमदाराने केलेलं काम आहे, असं काहीच काम नाही त्यांनी केलेलं आहे. मतदारसंघाचा पंचनामा या कार्यक्रमांतर्गत आज आपण घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आपण त्यांच्या विकास कामांचा आढावा घेतला. या संदर्भात नागरिकांना काय वाटतं, विरोधकांना काय वाटतं, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अशाच पद्धतीचा आणखीन काही मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत. याच्या पुढेही आपण आमदारांच्या इतर प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास्त.